11वी सीईटी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा तांत्रिक कारणासाठी काही कालावधीकरिता बंद करण्यात आलेली आहे. आता प्रश्न पडतो, जे विद्यार्थी फॉर्म भरण्यापासून वंचित राहिले आहेत किंवा अध्यापकही कुठल्या विद्यार्थ्यांनी तांत्रिक कारणास्तव असो किंवा त्यांच्या काही वैयक्तिक कारणास्तव फॉर्म फिलअप केले नाहीत, अशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की आम्हाला फॉर्म भरण्यासाठी मिळेल का, किंवा जी कारण जी डेट होती फॉर्म फिलअप करण्याची लास्ट डेट ती 26 जुलै आहे, त्यामुळे बरेच विद्यार्थी संभ्रमण अवस्थेमध्ये आहेत की आता आमचं काय होणार आहे, आम्हाला फॉर्म फिलअप करण्यासाठी मिळेल किंवा नाही मिळणार. तर या संदर्भामध्ये एक अपडेट आलेलं आहे, या संदर्भामध्ये आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि एक विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर काय बातमी आहे सविस्तर आपण या ठिकाणी बघूयात. इयत्ता 11वी प्रवेशासंदर्भात घेतली जाणारी सीईटीची एक्झाम ऑनलाईन पद्धतीनं आवेदनपत्र सादर करण्यासाठी करण्याची सुविधा तांत्रिक करण्यासाठी बंद ठेवण्यात आलेली आहे, असं बोर्डाकडून सांगण्यात येत आहे. 1 ऑगस्ट रोजी 11वीची परीक्षा घेतली जाणार आहे, सीईटीची एक्झाम घेतली जाणार आहे. त्यासाठी CET.MH-SSC.AC.IN या संकेतस्थळावरती विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची सुविधा देण्यात आली होती, परंतु काही तांत्रिक कारणास्तव ही जी पोर्टल आहे ती बंद करण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा पूर्ववत सुरू झाल्यानंतर संबंधितांना अवगत करण्यात येईल असं देखील बोर्डाकडनं सांगण्यात येत आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही 11वी सीईटीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरले नाहीत किंवा अर्ज भरत असताना तांत्रिक अडचणी आल्या असतील, त्यांच्या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी त्यांना पुरेसा कालावधीसुद्धा दिला जाईल असं देखील बोर्डाकडून सांगण्यात येत आहे. तर ज्या विद्यार्थ्याच्यामध्ये मनामध्ये प्रश्न होता की डेट 26च आहे अर्ज करण्याची, तर आमचं काय होणार आहे तोपर्यंत वेबसाईट सुरू नाही झाली, तर या ठिकाणी बोर्डाकडून सांगण्यात येत आहे की ज्यावेळेस पण ही वेबसाईट पूर्वत सुरू होईल त्यानंतर विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठीचा पुरेसा कालावधी देखील दिला जाईल. 20 जुलै रोजी 11:30 वाजल्यापासून ते 26 जुलैपर्यंत सीईटीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत होती, परंतु सीईटीची वेबसाईट ही क्रॅच झाल्यामुळं त्या ठिकाणी अर्ज करण्यासाठी बरेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी तांत्रिक अडचणीला फेस करावं लागलं, त्यामुळे बरेच विद्यार्थी फॉर्म भरण्यापासून वंचित राहिलेले आहेत. तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्यावेळेस पण वेबसाईट सुरू होईल त्यानंतर या ठिकाणी पुरेसा कालावधी देखील दिला जाईल असं शिक्षण विभागाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे यामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून ही सुविधा पूर्ववत करण्याचे प्रयत्न बोर्डाकडून केले जात आहेत. याआधी देखील 10वीचा निकालाच्या वेळेस देखील 26 जुलैला जो निकाल जाहीर झाला त्यानंतर या ठिकाणी जी बोर्डाची वेबसाईट होती ती देखील क्रॅच झाली होती, त्याचप्रमाणे या ठिकाणी 11वीच्या सीईटीची वेबसाईट देखील क्रॅच झालेली आहे. तर जेव्हा पण ही वेबसाईट पूर्ववत सुरू होईल त्यावेळेस नक्की आपल्या चॅनलवरती देखील अपडेट केलं जाईल, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे, जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा, म्हणजे माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. तर भेटूया तशाच एक नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.